जगदीश जावळे. आपल्या घरात काय काय आमच्या घरामध्ये टीव्हीचं नुकसान झालं, मीटरचं नुकसान झालं, परत फ्रीजचं नुकसान झालेलं आहे, आणि जे सट्टा बॉक्सचं जी पिन होती ना ती उडून खाली पडलेली आहे. सगळं त्याचा स्फोट झालेला आहे. एवढं आमचं आता आमची मागणी अशी आहे की नाही का आम्हाला काहीतरी भरपाई मिळली पाहिजे सरकारकडून, एवढीच आमची मागणी आहे. सुबह 8:30 बजे क्या हुआ था? वो लाइन का केबल गिरा, पूरा जो है लाइन का वो पूरा सब वायरिंग जितना था वो सब पकड़ लिया था, पूरा लाइन वो सब उतरने लगा था दीवार में. और ये सब अदाई गदाई जितना था, ओढ़ना कपड़ा मोबाइल भी हमारा, वो सब जर के खत्म हो गया. बस ये जो है वही है, सब जल गया था. मैं आनंद भोसले. काय सांगाल की काय नेमकी घटना घडली? ते वायर दळली पडली त्याच्यामुळं घर जळाले, आणि 4-5 घरांच्या म्हणजे लाईटी वगैरे पण जळल्या. त्याच्यामुळे ने वायर आहे त्याच्यासाठी काहीतरी असतात ना, जे गरीबाचं काही नुकसान झाले असेल ते भरून देणे, आणि नेहमीच पडते म्हणजे वायर. जगदीश जावळे. आपल्या घरात काय काय? आमच्या घरामध्ये टीव्हीचं नुकसान झालं, मीटरचं नुकसान झालं, परत फ्रीजचं नुकसान झालेलं आहे, आणि जे सट्टा बॉक्सचं जी पिन होती ना ती उडून खाली पडलेली आहे. सगळं त्याचा स्फोट झालेला आहे. एवढं आमचं आता आमची मागणी अशी आहे की नाही का आम्हाला काहीतरी भरपाई मिळली पाहिजे सरकारकडून, एवढीच आमची मागणी आहे. सुबह 8:30 बजे क्या हुआ था? वो लाइन का केबल गिरा, पूरा जो है लाइन का वो पूरा सब वायरिंग जितना था वो सब पकड़ लिया था, पूरा लाइन वो सब उतरने लगा था दीवार में. और ये सब अदाई गदाई जितना था, ओढ़ना कपड़ा मोबाइल भी हमारा, वो सब जर के खत्म हो गया. बस ये जो है वही है, सब जल गया था. मैं आनंद भोसले. काय सांगाल की काय नेमकी घटना घडली? ते वायर दळली पडली त्याच्यामुळं घर जळाले, आणि 4-5 घरांच्या म्हणजे लाईटी वगैरे पण जळल्या. त्याच्यामुळे ने वायर आहे त्याच्यासाठी काहीतरी असतात ना, जे गरीबाचं काही नुकसान झाले असेल ते भरून देणे, आणि नेहमीच पडते म्हणजे वायर.